रायगड जिल्ह्यातल्या महडमधल्या विषबाधित प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रज्ञा उर्फ ज्योती सुरेश सुरवसे असे या महिलेचं नाव आहे. खालापूर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली. आरोपी प्रज्ञानं निर्दयी कृत्य केल्याची कबुली दिली आहे. प्रज्ञानं डाळीच्या वरणात साप मारण्याचं विष लावल्याची कबुली दिली आहे. प्रज्ञाला अटक करून तिच्याविरोधात सामूहिक हत्या घडवून आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. नवीन घराच्या वास्तुपूजेच्या कार्यक्रमानिमित्तानं तब्बल 150 जणांना महाप्रसाद देण्यात आला. मात्र जेवल्यानंतर अनेकांना विषबाधा झाली. यात 5 जणांचा बळी गेला. सुभाष माने यांचा परिवार सतत कौटुंबिक कारणावरून प्रज्ञाला हिणवायचा. संसारात ढवळाढवळ करणं आणि पहिलं लग्न मोडल्याचा राग प्रज्ञाच्या मनात होता. या सूडभावनेतनंच तिनं हे विष कालवण्याचं कृत्य केल्याचं कळतं. त्यांचं असं म्हणणं आहे की यातले एक जे विक्टीम आहेत त्यांच्या याच्यामुळं त्यांचं पहिलं लग्न मोडलं गेलं. कारण हे सर्व नात्यातच येतात. डिस्टन्स त्यांच्या मामीच्या बहिणीची मुलगी चुलत कोणीतरी मामी लागतं. तसंच हे जे दुसरं लग्न झालं या ठिकाणी सुद्धा ते कुटुंब तोडायचा प्रयत्न करतात. परत त्यांचं जे कॉम्प्लेक्शन आहे त्याच्यावरनं त्यांना सतत टोमणे मारल्या जात होते घरामध्ये, किंवा त्यांना स्वयंपाक बनवता येत नाही. हे अशा प्रकारे ते कारण सांगतात की ज्यामध्ये ते खूप दिवसापासून तो राग आणि असंतोष मनात होता, त्यांना असं काहीतरी करायचं होतं, ही संधी मिळाली. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.